संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मला त्याला कार्यक्रमाला बोलवलं मी मनापासून आभार मानते. खरं तर मी पत्नी ज्यांच्या पहिल्यांदा आभार मानते, सीता रामचंद्र दळवी मॅडम आणि ज्यांच्याशी आमचा स्नेह आहे, आमचे घरगुती संबंध आहेत आणि ज्यांच्याशी सातत्याने आमची विविध चर्चा विषयावर होत असते असे आमचे बंधू. आम्ही त्यांना आबा म्हणतो. खरं तर मला आज कळलं की त्यांचं नाव रामचंद्र आहे म्हणून. रामचंद्र दळवीजी या ठिकाणी उपस्थित, मला वाटतं डिजिटल ॲडवायझर डॉक्टर नयन खेडाजी दिसले सर, यांचं कौतुक आहे मनापासून की त्यांनी नॅशनल लेवलला आणि ते इंटरनॅशनल लेवलला जाऊन आपल्या महाराष्ट्राचा नावाचा जो गौरव केला त्याबद्दल मनापासून त्यांना मी धन्यवाद देते आणि त्यांच्या माध्यमातून इतरही लोक मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त होतील, प्रेरणा घेतील आणि त्या माध्यमातून इतरही दिसले सर आपले तयार होतील अशी येणाऱ्या काळामध्ये मी अपेक्षा व्यक्त करते. कारण त्यांचा सत्कार ज्यावेळी ते झाले होते त्याच वेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्ही त्यावेळी भेटलो होतो घरामध्ये, त्यामुळे त्यांचा केला होता. आणि सरांना माहिती आहे की ज्यांना ज्यांना नॅशनल पुरस्कार मिळाले, ज्यांना ज्यांना गुगलचा मिळाला किंवा इतर पुरस्कार मिळाले, सर्व शिक्षकांना मी घरी बोलवलं आणि सर्व शिक्षकांचं मी घरी बोलवलं त्या ठिकाणी. आता पुरस्कार हा एस आर दळवी फाउंडेशनच्या वतीने आहे आणि त्या ठिकाणी नाव घ्यायला पाहिजे खरं तर डॉक्टर राधाकृष्णन पिल्ले यांचं. थोडंसं मला भाषण ऐकता नाही आलं. मी तुमची खूप मोठी फॅन आहे, मी तुमची खूप पुस्तकं वाचते आणि स्पेसिफिकली थोडंसं माझ्या मिश्रांचं आणि माझा थोडा व्ह्यू वेगळा आहे. मी चाणक्य वर्सेस बुद्धिजम वाचतो. दोन व्ह्यू वेगळेवेगळे आहेत ते आणि आम्ही त्याच्यावरती चर्चा करतो. कारण मला असं वाटतं मी बुद्धिजम फॉलो करते आणि आम्हीच आम्ही दोघांच्या चर्चा करतो की इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर बाबतीमध्ये असेल जे चाणक्यजींचं मत आहे आणि बुद्धिझममध्ये काय सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जे दोघांमध्ये थिंक टँक असतो ते आमच्या आमच्यामध्ये असतं आणि समटाईम्स ते कन्वर्ट फाईटमध्ये पण होतं पण आम्ही फाईट करतो आणि त्या विषयावर चर्चा नक्की करतो असा आमचा विषय. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे प्रमोद शिंदे जी आहेत ज्यांचं मार्गदर्शन झालं. मला वाटतं या दोन कपल बरोबर मला वाटतं मी मगापासून ऐकते आशी छलानी ज्यांचा खूप मोठा सहभाग आहे यांच्या बरोबर मला असं वाटतं. बरोबर ना आता हा त्यांचा खूप मोठा तुम्हाला सपोर्ट आहे. आणि मयूर चांदाने, चांदाने जी तुमचं मी मार्गदर्शन ऐकलं आता कळलं मला लेफ्ट आणि राईट दोघांच वापर केला पाहिजे. मंचकावरती उपस्थित सर्व आदरणीय गण, समोर उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझा बंधूंनो आणि मला एवढी मास्कची प्रॅक्टिस आहे की मी मास्कमध्ये सुद्धा पाहुणतात माझ्या करू शकते. याचं कारण असं आहे की आपण स्वतः जेव्हा इतरांना सांगतो काही गोष्टी तर त्याचं पालन स्वतःपासून केलं पाहिजे. जर आपण डिसिप्लिन सांगतो, जर आपण सांगतो की प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे आणि आपण स्वतःच त्या गोष्टी नाही पाळल्या तर कुठेतरी दुसरा मेसेज जातो. आणि त्यामुळे माझी सर्वांना असं करत असताना एकच सांगणं आहे माझं की मी मी फोटोग्राफर कुठे गेली त्यांचा आता मला नंबर घ्यायला पाहिजे. तुम्ही विचाराल का घ्यायला पाहिजे तर मला म्हणे आबा आमच्याकडे पुष्कळ वेळा शिष्टमंडळ येतात की तुमचा नंबर घेते आणि त्यांना पाठवते काही मोर्चांना. कारण ज्या खऱ्याने त्यांनी सांगितलं नाही रे बसा फोटो नका काढू आणि लोकांनी ऐकलं दिसलं सर ऐकलं आणि शिक्षकांनी ऐकलं त्यांनी इतकं
छान करेन आणि म्हणून ते मागे वळून बघितलं. सर आले आणि मागे वळून स्वतःवर बघितलं की त्या सरांबद्दल दाखवत आहेत का. मला एकच फक्त तुम्हा सर्वांना सांगायचंय, आम्ही असंच नाही म्हणतो की जर बोलता येत नसेल, पुन्हा बोलणाऱ्याचं सोनं पण खपलं जात नाही आणि बोलणाऱ्याची माती पण खपली जाते. माहितीये ना तुम्हाला हे पण माहिती आहे की जो दिखताय. तुम्ही एका खेड्यामध्ये चांगलं काम करताय किंवा एका शाळेमध्ये चांगलं काम करताय, पण जर तुमचं हे शाळेतलं काम किंवा तुमची ही केलेली कर्तबगारी जर लोकांपर्यंत गेली नाही, लोकांच्या म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या बाबतीत नाही बोलते, जनरल मी बोलते, लोकांपर्यंत गेली नाही, तर तुम्ही इथपर्यंत भाषण कधी करणार. जर तुम्हाला इथे यायचं असेल दिसले सर तुमच्या हलक्यात कोणतरी बसत असतील, पण त्यांनी त्यांची कर्तबगारी त्यांची सगळ्या असलेल्या गोष्टी त्यांनी हुशारीने मानल्या. त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला, राईट प्लॅटफॉर्मवर चुकले, बरोबर गेले, शेवटी पुरस्कार प्राप्त केला, पण ह्याच्यामध्ये अभ्यास पण त्यांनी केला. आज आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर एक प्लॅटफॉर्म देतोय. मी तर माझ्या आपल्या विभागाला सांगितलेलं की शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी काही चांगलं काम केलेलं आहे, ज्यांनी उत्कृष्ट काम केलंय, वेगळं काम केलंय, ज्यांची इच्छा शक्ती आहे, अशांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध असला पाहिजे. आपल्या वेबसाईट वरती जे जे शिक्षक चांगलं काम करतात त्यांची एक फिल्म करून त्यांनी त्या वेबसाईट वरती ठेवली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगते, आपले नॅशनल पुरस्कार विजेते असतील या सगळ्यांनी जे जे काम केलं, मला आठवतंय की आमचे शेख सर होते, दोन तीन सरांना आमच्या पुरस्कार मधल्या काळात मिळाले, त्यांना मी बोलवलं होतं. मी त्यांना सांगितलं तुम्ही केलेलं काम फक्त एक क्लिप करून मला पाठवा, दोन ते अडीच मिनिटाची क्लिप पाठवा, माझ्या ट्विटरवरती स्वतःच्या मी टाकते आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करते. तुम्ही तेच करा तुमचं पण काम करते. दुर्दैवाने काय झालंय, आपल्या विभागाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा झालाय. मी तर नेहमी सांगते की माझं ते नेहमीच वाक्य असतं की देशाचं भविष्य घडवणारं, संपत्ती घडवणारं, पण त्याच्या पुढे जाऊन सांगते या देशामध्ये क्रांती करणारा कुठला विभाग असेल तो शालेय शिक्षण विभाग आहे असं मला वाटतं. आपल्याकडे सगळ्यात आपल्याला माहिती तलवारीने खूप जिंकता येत नाही गोष्टी, जे शांततेने पेनाने जिंकता येतात त्या गोष्टी नाही होत, आणि जी बुद्धिमत्ता काम करू शकते ते कोणीच काम करू शकत नाही. आणि ज्या काळात बुद्धिमत्ता त्याचा उल्लेख त्याने केला तो का सगळ्यात आपल्याकडे असतो, आपण मुलाला कसं घडवतो काय करतो त्याच्यावरती सगळं असतं. दुर्दैवाने काय झालेलं आहे, आपल्याकडे खूप चांगले प्रयोग चालतात आणि आता आपल्याला खरंच मी दिसले सरांचं अभिनंदन करते की त्यांनी काही गोष्टी परखडपणे मांडल्या आणि त्या परखडपणे ऐकल्या पण पाहिजे आणि स्वीकारल्या पण पाहिजे. ह्या करोनाच्या काळामध्ये मला एवढी आव्हानात्मक परिस्थिती वाटली पण त्याला आम्ही संधी म्हणून स्वीकारू, आणि संधी म्हणून स्वीकारत असताना मला कधी वाटलं पण नव्हतं की आम्ही कधी ऑनलाईनचा विचार करू, कधी आम्ही कंटेंट यूट्यूबवर टाकू, कधी आम्ही गुगलशी बात करू. मला कधी वाटलं नव्हतं की मी सह्याद्री चॅनलवरती जाईल, पण आम्ही पर्याय वाटत गेलो, विचारत गेलो, विचारत गेलो. मी असं म्हणत नाही ह्याच्यापेक्षा चांगले पर्याय नसतील, अजूनही असतील, कदाचित तिथं आम्ही पोहोचलो नसे, पण आम्ही प्रयत्न करत गेलो आणि प्रयत्न करता करता आम्हाला कळलं की आपल्याला अजूनही मार्ग मोठे मोठे मिळू शकतात. आणि सर तुमच्या मताशी मी सहमत आहे, महाराष्ट्र राज्य हे इतर देशामधल्या इतर राज्यापेक्षा प्रगत राज्य आहे आणि तो ठेवण्याचं जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे, लक्षात ठेव. हे राज्य खूप बघा, जेव्हा त्यांचा परफॉर्मन्स बघा, बोलतात ना सर तुम्हालाही माहिती मी काय, आपण आपल्या लोकांनी तर खरं बोललं पाहिजे. जेव्हा इतर राज्याचा परफॉर्मन्स बघा, ह्या राज्याचा परफॉर्मन्स बघा, तिथलं कसं सिस्टम आहे बघा. मला खूप कधी कधी असं वाटतं की मला, मी एकदा ब्रिटिश काउन्सिलवर बसले, मी इतर काउन्सिलवर बसले, कशा चालले चालले ते मला सांगतात की तुमच्या राज्याचा परफॉर्मन्स हा इतर राज्यापेक्षा खूप चांगला आहे. म्हणजे इन जनरल जेव्हा चर्चा करतात तेव्हा सांगतात, पण मी ज्यावेळी बोलते लोकांची मी सांगते लोकांना की अरे बाबा आमचं खूप चांगलं आहे, पण तो दिसण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय केलं पाहिजे, जसं मी सांगितलं जो दिखता है वही बिकता है, आपल्याला ते दाखवत आलं पाहिजे. आणि आता आपल्याला नवीन कास पकडून आपली सिस्टम थोडा वेगळ्या तऱ्हेने चेंज केली पाहिजे. आपण आता जर म्हणणार की ऑनलाईन चालणार नाही तर असं तर होणार नाही, काळ बदलला, काळावर आता आपल्याला बदलावं लागेल. पूर्वी आपल्याकडे असं होतं ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये होतो, या गावे महानगरपालिकेच्या शाळा किंवा जिल्हा परिषदच्या शाळा, शहरी भागात महानगरपालिका, ग्रामीण भागात जिल्हा परिषद, आणि त्यांच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त कॉन्व्हेंट किंवा प्रायव्हेट शाळा. आज आपली लढाई कोणाबरोबर आहे, आपली लढाई ICSE, CBSE, IGSE, केम्ब्रिज, मग अशा वेळेला आपण त्यांच्यापेक्षा मागे राहून चालणार आहे का, ही सगळ्यात मोठी सत्यता ही आपल्याला स्वीकारावी लागेल. आणि त्यासाठी आपल्याला काय बदलाव करावे लागतील, आम्ही आता मॉडेल शाळेबद्दल बोलतोय, आम्ही आता टेक्नॉलॉजी फोरम बद्दल बोलतोय, आम्ही आता महाशुरंड ऍप बद्दल बोलतोय, आम्ही सगळ्या गोष्टी प्रयत्न करतोय की
मोगळ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये शासनाची भूमिका हीच आहे की इतर राज्यांपेक्षा आपण कुठे मागे राहत ना कामा नये. पीजीआय इंडेक्स मध्ये आपल्या राज्याचा नेतृत्वानी आहे नंबर माहितीये 5वा नंबर आहे. पण आपण छोट्या छोट्या गोष्टीमुळे कमी होतो. जसं महा स्टुडंट ऍप नाहीये, आपल्याकडे ऑनलाईन अटेंडन्स नाही म्हणून आपले मार्क कट होतात, आपले लोक सगळं बाकीचं करतात, छोट्या छोट्या गोष्टी सोडतात म्हणून आपण मागे जातो. नाहीतर महाराष्ट्राचा नंबर पहिल्या 3 मध्ये लागेल, मी आता तुम्हाला सांगतो. आणि त्या दृष्टीने आता आपल्याला प्रयत्न करावे लागतील. म्हणजे तुमच्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे, कारण हा पुरस्कार ह्याच्यामध्ये करत असताना मी बघत होते कोण कोण शिक्षक येत आहेत आणि कुठल्या कुठल्या. मी सरांना बोलताना बोलले पण दिसले सर माझ्या बाजूला बसलेले, म्हटलं जिल्हा परिषदचे आपले खूप सर आहेत, म्हणजे आमच्याकडे खूप हिरे आहेत. तुम्हा लोकांना आता मला आम्ही दोघ आम्ही थिंक टँक तर बनवलीच आहे. मला वाटतं अशी थिंक टँक बनवली पाहिजे आणि आम्ही चर्चा पण केली. त्याने मला विचारलं मॉडेल स्कूलमध्ये तुम्ही काय करताय. मी त्यांना सांगितलं की मॉडेल स्कूल ही संकल्पना अशी की जिल्हा परिषदच्या शाळा आमच्या शाळा टिकल्या पाहिजे त्या कॉम्पिटिशनमध्ये. तर ह्या शाळेचं फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही आम्हाला बदलायचं की चांगली इमारत बनली चांगली छत बनली, नाही त्याच्यामध्ये चांगले टीचरचं ट्रेनिंग पण व्हायला पाहिजे आणि आमचा सिलेबस पण आता मोठ्या प्रमाणामध्ये बदलला गेला पाहिजे, काळानुसार बदलला गेला. त्यांनी मला सूचना अशी सजेशन असं दिले की ट्रेनिंगसाठी आपण एक्सलन्स स्कूल सुरू करा मॅडम. मध्ये त्यांनी आम्हाला एक सूचना दिली होती की पुरस्काराचे आपले जे शिक्षणाचे पुरस्कार असतात ते पुरस्कार पण फार वेगळ्या पद्धतीचे असतात. त्यांचा पुरस्कार तुम्हाला वाटतं तेवढा सोपा नाही आहे. विचारा त्यांना कधी एकट्यामध्ये 5 वर्ष त्यांना परफॉर्म करावं लागणार आहे तर तो पुरस्काराचे त्यांना हे मिळणार आहे. आपल्याकडे कसे असतात पुरस्कार हे नसते असले पाहिजे. पुरस्कारानंतर त्या शिक्षकांना डॅबचा वापर किती केला, त्या डॅबच्या वापरामध्ये त्यांनी किती विद्यार्थ्यांना ह्या टेक्नॉलॉजीमध्ये सामील केलं, ह्या सगळ्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा झाला पाहिजे. त्यांनी मला सांगितलं होतं मध्ये की मॅडम तुम्ही आता शिक्षण विभागाच्या माध्यमातून देणारे पुरस्कार हे फायली घेऊन नका द्या, आम्ही देणार नाही आता यापुढे. आता आम्ही तुमचा परफॉर्मन्स बघणार आमच्या वेबसाईट वरती आणि मगच पुरस्कार तुम्हाला प्राप्त होणार. मी आता जो काम करणार जो पुढे जाणार आम्ही त्याला फॉरेनला पण पाठवतोय. आम्ही तुम्हाला फिनलँडला पाठवू, ऑस्ट्रेलियाला पाठवू, तुम्ही म्हणाल तर आम्ही इतर देशांमध्ये पाठवू, पण त्याचा परफॉर्मन्स आम्हाला द्या. कारण आमची पण इच्छा आहे की आपल्या शिक्षकांनी जावं, त्यांचं विजन वाढावं, त्याचं एक्सपोजर वाढावं आणि त्यांना गोष्टी माहिती पडाव्या. इतर राज्यामध्ये पण जावं, त्या राज्यामधून काय गोष्टी झाल्या त्याही याचा अभ्यास करावा आणि महाराष्ट्रामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस तुम्ही आणा. कारण आता यावेळेला आपण आपल्यासारखी मंडळी आहेत. खरं तर मला कधी कधी मला लोक प्रश्न विचारतात. मी स्वतः शिक्षकी क्षेत्रामधून आले, एक शिक्षका म्हणून मला तुमची भूमिका कळते, एक पॅरेंट म्हणून माझ्या मुलाकडे बघते त्या मला एक पॅरेंट म्हणून भूमिका कळते, एक जेव्हा मंत्री म्हणून बसते त्यावेळी मी मंत्री म्हणून भूमिका बघते. आणि मला असं नेहमी असं वाटतं कारण खूप सरांनी प्रश्न विचारला की कोणाला लहानपणापासून शिक्षक व्हायचं होतं. असं आहे की माणसाचं पहिलं प्रेम नेहमीच पहिलं प्रेम राहतं, लक्षात ठेवा ते बदलत नाही. तसं माझं पहिलं प्रेम हमेशा शिक्षक होतं आणि शिक्षकच राहणार. शिक्षक खूप काही गोष्टी करू शकतात आणि तुम्ही करता. कारण तुमचे हे जे कौतुक आहेत ना, हे एवढ्या 158 लोकांमधून 7 आणि 7 बरोबर ना, बरोबर की नाही? किती लोक आपले चुना 5-12 150 लोकांमधून तुम्ही 12 लोक निवडलेले आहे. त्यांनी चाळणी तुम्ही चालू चालून निवडलेले हिरे. आता मी एकाचं नाव घेणार नाही, कारण एकाचं नाव घेतलं तर म्हणतील ह्यांचं का नाव घेतलं माझं का घेतलं नाही. आता 3-4 लोकांची तर नावं तिथे मला वाटलं. मी आता माझ्या तुमचं नाव घेणार होते खरं तर किंवा बोलताना दिसलं सरांना म्हटलं की माझं त्याचं पुस्तक बघितलं म्हटलं किती छान पेंटिंग आहे, लाईव्ह आहे. खूप लोकांना सांगितलं जसं इन्स्पिरेशन आहे किती किती सुंदर आहे तुमची पेंटिंग, तुम्हाला माहित नाही इतकी छान तुम्ही काम तुमच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि आजच्या सोहळामध्ये सगळ्यात मला आवडलेला क्षण सांगू मी तुम्हाला कुठला, मी सोहळा चांगलाच याच्या बाबतीत माझं दुमत नाही पण आवडलेला सगळा क्षण कुठला, जेव्हा कोणी सांगते माझी सासू आहे मला तिला घेऊन यायचंय, कोणी सांगतं माझी आई आहे तिला बरोबर घेऊन यायचंय, कोणी सांगतं माझे वडील आहेत त्यांना बरोबर घेऊन यायचं, हाच माझा आनंदाचा क्षण. आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी नाही करता आले सुरुवातीच्या काळात, पण येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रयत्न हे
जी गौरवशाली परंपरा आहे, जो इतिहास आहे त्याच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञानाची जोड त्याला द्यावी आणि त्याचबरोबर नव्या उंदेने नव्या जोमाने आपण सर्वांनी कामाला लागावं आणि त्या सगळ्यामध्ये मला आपल्या तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आणि अशा फाउंडेशनची पण साथ पाहिजे असे मी या ठिकाणी कारण हे फाउंडेशन तुम्हाला वाटत नसेल की तुम्ही कसोळा घेतलाय काय झालं, पण आबा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करताय, समाजामध्ये माणसं घडवते, त्यांचे वडील माहिती नाही तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ते काम करत होते स्वतंत्र सैनिक आणि त्यांचे पुत्र आहेत ते, आणि ह्या समाजाला घडवणं यासाठी आता काही काही लोक स्टेटमेंट करतात, त्यांच्याबद्दल मी बोलला नाही कमी मी त्याच्याबद्दल लिहिलं की काय इतिहासाच्या सरांनी आता विद्यार्थ्यांना लक्ष द्यावं, माझी नम्र विनंती आहे, त्याचा इतिहास माहिती नसतात ते किती किती चुका करतात आणि गैरसमजून स्वतःच्या लोकांनी पाहतात ते तुम्ही बघता आता, त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी आहे मोठ्या प्रमाणामध्ये की अशा विद्यार्थ्यांना लक्ष द्यावं, पण सर आणि आबा तुमच्या वडिलांची तुमची जी भेट किंवा म्हणतात तुमची जी कृतज्ञता तुमच्या वडिलांबद्दलची आहे ती तुम्ही या पुरस्काराच्या माध्यमातून व्यक्त केली मनापासून धन्यवाद देते, आणि म्हणूनच हा सोहळा हा कौटुंबिक सोहळा वाटला, या सोहळामध्ये कुठेही देखावा वाटला नाही, कौटुंबिक सोहळा वाटला, सर्व मंडळी आली प्रेमाने बसली, काही लोक उत्स्फूर्तपणे उठून ह्या ठिकाणी तुमच्या कौतुक करायला आली, हा उत्स्फूर्तपणा असंच येत नाही, ह्याच्या मागे खूप प्रेम असतं आणि दिसतं ह्या वातावरणामध्ये, आणि मला ज्यावेळी मी आजी वगैरेला बघतो ना मला एवढं बरं वाटतं की आईला बघते त्यावेळेला की एका पिढीने दुसऱ्या पिढीला घडवत असताना किती कष्ट केले, आमच्या कुटुंबात आम्ही बघितले आम्ही पहिले ग्रॅज्युएट असणाऱ्या कुटुंबातली मंडळी आहेत, आमच्या पिढी आधीच्या पिढीने कष्ट करून आम्हाला घडवलं, त्या मावशीने किती कष्ट करून शिक्षकांना घडवलं असेल, आणि असे शिक्षक झाल्यानंतर माझे वडील मला नेहमी एक वाक्य म्हणायचे, वर्षात तू माझ्या खांद्यावर उभी आहेस, मला जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा जास्त तुला दिसलं पाहिजे, तुम्हाला जे दिसतंय त्याच्यापेक्षा जास्त पुढच्या पिढीला दिसतंय, तुमचा जरा दृष्टिकोन अजून कसा वाढेल, आणि सरांनी एक खूप छान उदाहरण दिलं होतं ते की सर तर 19व्या शतकावरती 19व्या शतकाचा 18व्या तुम्ही 17 बरं बोला सर, मी मान्य करते एक गोष्ट कारण आपण खूप त्याच गोष्टीमध्ये रिपीट जातो, प्रत्येक वर्षीला 10वीला आपण एक एसे लिहितो आपल्याला विद्यार्थी पाहिजे का परीक्षार्थी पाहिजे, हा प्रत्येक वर्षीच्या 10वीचा मराठीचा विषय असतो, तो यापुढे भविष्यातला विषय आपला बदलला गेला पाहिजे, आपल्याला विद्यार्थीच पाहिजे आणि तो सुद्धा ग्लोबल लेवलचा विद्यार्थी पाहिजे, काही सूचना असतील कृपया तुम्ही आमच्याशी शेअर करा, हे मी मानतच नाही की सरकार आहे तर असं नाही हे नाही तर तसं नाही, बिलकुल नाही, तुमच्या सूचना चांगल्या असतील धोरणात्मक असतील ज्याच्यामुळे त्या विभागाला 10 रुपये वेगळा जाऊ शकतं मुलांचं भविष्य घडू शकतं, प्लीज आम्हाला त्या सूचना उपलब्ध करून द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या साथीने या विभागाला आपण एक वेगळं स्वरूप देऊया आणि उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये लोकांनी म्हणू द्या आणि म्हटलंच पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न करूया की महाराष्ट्र प्रगत होता आणि भविष्यातही महाराष्ट्रच प्रगत आहे, महाराष्ट्रातले माझे सहकारी हे माझ्याबरोबर काम करते, शेवटी मी तुमची सहकारी लक्षात ठेवा।